बाबा हा साखरपुडा थांबवा. शौनकचं आणि साजिरीचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आर्या, बघ आता तुला कळलं माझी काय इच्छा नाही साजिरीन त्या घरात जाऊ होती. ऐक आता ऐक, मला वाटलंच होतं की तू इथे आली असणार. अगं हिच्यामुळे माझ्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आहेत, हिच्यामुळे माझी एंगेजमेंट झाली नाही. पण तू हिच्या काळजीमुळे कुणालाही न सांगता इथे आली आहेस. हरी अगं, तुला तुझ्या आई वडिलांपेक्षा बहिणीपेक्षा ही सगळी माणसं महत्वाची वाटतात. कसली गावठी अडाणी माणसं आहेत. आणि भिकाराडी साजिरी ड्रामेबाज. नाही, आता सगळ्यांसमोर करेल ती सॅक्रिफाईसचं नाटक. हिचाच काहीतरी प्लॅन असणार. हे चाबरे, जे काही बोलायचं ते मला बोल. माझ्या पोरीला जर काही बोललीस ना तर मुस्काड फोडीन. फोडा नाही, मारा ना मला, मारा. नाही, पोलीस कंप्लेंट करून तुमच्यावरती मी फिजिकल अब्युजची केस टाकली तर बघा. आणि तसंही तुम्हाला जेलमध्ये जायची खूप हौस आहे ना. चट वे हायच हौस. अगं तुझ्यासारखीला थोबाडीत देऊन मी हसत हसत जेलमध्ये जाईन. तुझा भेकड बाप लपून बसला होता माझ्या हातात कुऱ्हाड बघून, आठवतंय ना? मी भेत नाही असल्या धमक्यांना. त्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आणि ए साजिरी, तू गपचूप त्या सिद्धांबरोबर लग्न करायचा, नाहीतर तुझ्या अख्ख्या फॅमिलीची वाट लावून टाकेन मी. दिव्या, शांत राहायचं. माझ्या सासरच्या लोकांबद्दल एक शब्द तरी वाकडा बोललीस ना तर बघ. विसरू नकोस, माझ्याकडेही तुझ्या विरोधातल्या गोष्टी आहेत, कळलं? आणि हे माझे बाबा माझ्यासाठी देवासारखेत. बाबा, माझ्या घरातले लोक कसेही वागले ना तरी शौनक तसं नाही आहे, विश्वास ठेवा माझ्यावर. हे बघ आर्या, त्या बाहेरच्या पोरी पुढे मला त्या विषयावर बोलायचं नाही. तुला एक सांगू का, मला ती पोरगा आवडतच नाही. अगं तू आत्ताच मला निर्णय बदलायला सांगत होतीस आणि लगेच तुझ्या घरच्या हे येड्या पोपट्याने सिद्ध केलं की मी घेतलेला निर्णय कसा योग्य होता तो. अगं माझ्या साजिरीला रोज ह्या बिंडोक पोरीला तोंड द्यावं लागल, चालेल तुला? आर्या करीच, तू विसरली आहेस का काय कबूल केलं होतंस ते? मी इथे राहायला नाही आली, तू जा, मी येईन रात्री. ए पुरी, तुला कोणी आवतान दिलं नव्हतं पाटीलवाड्यात ये म्हणून? आम्ही सगळे हित आनंदात आहोत, शुभकार्य आहे घरात. तुझ्यासारख्या अपशकुनी पुरीची नजर ह्या वाड्याला लागायला नको. हालीत ना, चल. मला पण इथे थांबायची काय हौस नाही. हौस नाही ना, जाणीक चल. ऐकलंस का? असं माझ्या साजिरीला रोज ऐकून घ्यावं लागल. माझा निर्णय बदलणार नाही. अरे काय स्मार्ट दिसतोय साजिरी, एकदम खुश होणार आहे बघ. आई अगं काय, तू पण सुंदर दिसते. थँक्यू. चला निघायचंय ना. आई तू हो पुढे,
ड्रायव्हर घेऊन जाईल तुला, मी आलोच. अरे आता काय असं तुझं काम निघालंय? आई मला साजिरीसाठी एक स्पेशल गिफ्ट घ्यायचंय. तू जा ना पुढे, मी आलो. रोमॅन्टिक. चल ये लवकर आपण. हो हॅलो. एसीपी सिद्धांत भोसले. बोलतोय. कोण बोलतोय? तू जे हे काय करतोयस ना ते बरोबर करत नाहीस. गपचूप आमच्या बॉसला. एक मिनिट, कोण बोलतोय ते सांगा. ती मी कोण बोलतोय याची चौकशी करू नकोस. स्वतःच्या जीवाची पर्वा कर. अरे धमक्या कोणाला देतोस तू? हा तुला हिंमत असेल ना तर घरातून बाहेर पडून दाखव. तुला जिवंत ठेवणार नाही. अरे या असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी. हिंमत असेल ना तर समोर आहे माझ्या, दाखवतो तुला. हॅलो हॅलो. कोण असेल हा? असो लेट होतो निघायला. हो काय झालं असेल तिकडे? आर्या बोलली असेल का साजिरीच्या वडिलांची? आर्या कळव काहीतरी बोलणं झालंय का नाही? त्याच्यामध्ये मीच फोन करतो. उचल फोन आर्या. हॅलो आर्या, तुझं साजिरीच्या वडिलांबरोबर बोलणं झालं? काय म्हणाले ते? हो बोलले. काही उपयोग नाही झाला. अरे काही उपयोग झाला नाही म्हणजे? म्हणजे मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेत. काय? आणि त्यात दिव्या आली. तिने इतका तमाशा केला ना की बाबा अजून चिडले. अरे दिव्या आली होती तिकडे? हो ना. आणि तोंडाला येईल ते बोलले साजिरीला. वातावरण आणखी बिघडलं. आणि बाबा आता कोणाचं काहीच ऐकून घेणार नाहीत रे. नाही तू नको काळजी करू, मी बघतो काय करायचं. नाही नाही जे चाललंय ते बरोबर नाही चाललंय. काहीही झालं तरी सुद्धा साजिरी आणि सिद्धांत यांची एंगेजमेंट नाही व्हायला पाहिजे. आणि नाही म्हणजे नाहीच. आता मलाच काहीतरी करावं लागेल. ओ मामा हे समजा अशा लाईनीत लावा बरं का खुर्च्या? तीन तीनच लावा. हा मला सांग की काय काम करायचं असेल. अरे पोरीचा मामा आहेस नव तू? मामाची जागा लई मोठी असते. आणि असं बी तू लहानपणापासून साजिरीला जीव लावलायस की मग माझा नातू बघ बघ कशी काम करून घेतोय ते. रोहनला असं काम करताना बघून लय आनंद होतो. ह्याच्या आधी इलाच त्याला एका कामाला हात लावायला देत नव्हता. पर आता मधल्या काळात जे काय झालं ते तुला माहितच आहे. पर आता माणसात आल्यावानी वाटतोय बघ. हो मामा. अरे मामा कुठे गेलं? कुठे आहात? इकडे नीट लावा ते तिकडे टाका. रांगेत लावून घ्या. इकडे इकडे घ्या. सगळे जोरात तयारी करतायत. कसं थांबू मी हे सगळं? काय करू शकणार आय एम व्हेरी हॅपी बच्चू. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. आणि मलाही माहितीये तुला सुद्धा खूप आनंद झाला असणार. नाही तू मला काही सांगूच नकोस. मला पूर्ण कल्पना आहे, पूर्ण खात्री तिथे काय घडलं असणार आहे त्याची.
आय नो तो विलास पाटील त्याचं डोकं फिरलं असणार आहे. शौनक आणि साजिरीच्या लग्नासाठी तो परवानगी देणं शक्यच नाही ग. मी ओळखतो ना त्याला चांगला. आणि ती सुद्धा मूर्ख मुलगी, ती बापाचा शब्द खाली पडू देणार नाही. सो बच्चू, फायनली आपल्याला जे हवंय तेच सगळं घडतंय. तुला माहिती आहे इकडे ताई सुद्धा हिरेला पेटली आहे. त्यामुळे आता शौनकला तुझ्याशी लग्न करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ओके, सो नाव नो टेन्शन म्हणून म्हणलं ना, आय एम व्हेरी हॅपी टुडे. चल चल चल, बाय, भेटूयात. आय तुम्ही पण घ्या, बरं वाटेल बघा. अगं पण बरं दे. अगं अक्षर दमल्यासारखी दिसते. अरे ते शहर होत ना, दिवस भरले होते आले तिचे. अगं अक्षरे, सरबत घे की जरा बरं वाटेल. नको गाई, मला आता काहीच नकोय. तू पण ना. अरे अग सिद्धी, किती छान दिसतेस ग तू. कशी आहेस? बरी आहे. मी आले अक्षराला भेटून. जाऊ जा. मला तर वाटलं होतं सकाळीच याल तुम्ही दोघे. अहो, त्यानं मला गॅरेजवर थांबायला सांगितलं होतं ना वहिनी. कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त. मग कधी झालं बाई? आता कधी पण होशील बघ तू मावशी. आणि माझं जर तुम्हाला माहितच आहे, हा अहो गॅरेज आणि घरचं किचन दोन्ही पण सांभाळावं लागतंय. नाहीतर दररोज खा पिझ्झे आणि डोसे. आणि राजेश्री कुठे? अहो तिला नाश्त्याची ऑर्डर आली मोठी, आठवत येऊन जाते म्हणाली. तेही बरोबर आहे तिचं. सगळी नाटकं करता येतात, पैशाची नाटकं करता येत नाही बघा. अगं आर्या इथंच आहेस, जा ह्यांच्यासाठी सरबत घेऊन ये. जा अहो बसा ना तुम्ही. आर्या कशी आहे ग? मला तर तिच्या समोर जायला पण कसं तरी होईल. धीराची आहे बघ माझी वहिनी. एवढं दुःख आहे पण कधी दाखवणार नाही. उलट आल्यापासून माझीच काळजी घेते. पण लय वाईट झालं ग. अग अक्षरे, आज समजा आराम कर की ग. ऐन साखर पुडाच्या वेळेस गळपडशील बघ. अग आई आता येतीलच की सगळे पाहुणे, आणि तुम्ही ती गीतारी किती कराल? हे बघ आलीच सिद्धांची आई. अरे तू बसा. रे रे पिताई या या. नमस्कार. अग घडलीयस बाळा, आणि जरा धावपळ कमी कर. अव ती बापासारखी चपळ आहे. दोघी बी ना चपळ आहेत. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे एका जागेवर म्हणून बसत नाहीत बघा. अहो तुमचा लेख कुठं आहे? अहो त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी काहीतरी गिफ्ट आणायचंय म्हणून गेलाय तो. येईल इतक्यात पण. अरे पण माझी साजिरी कुठे? तयार होत असणार ती. चला तिच्या खोलीत जाऊ. या सगळ्या हिराळ्या आली. साजिरी राहू दे, आजपासून जोड्याने वाकावंच लागणार आहे सगळ्यांपुढे. कशाला थकते? खरं सांगू, तुझ्यासारखी गुणी मुलगी सून म्हणून मिळणार ना, भाग्यच आहे माझं. मला तर असं झालंय कधी एकदा तू माप ओलांडून माझ्या घरी येतेस. खरंच माझी माऊ खूपच गुणी आहे बघा. समजूतदार तर इतकी आहे की तिच्या समजूतदारपणाचा कधी कधी राग येतो मला. आता आम्ही तिला समजून घेऊ. हे बघ सिद्धांच्या आवडीची साडी आहे, तुला नक्की आवडेल. हे घे आणि हे दागिने. आपण बाहेर जाऊया का? पाहुणे मंडळी यायला लागली असते ना. चला तुम्हाला सरबत देते. हो हो चल, छान तयार होऊन ये. हा Thank you.
काय करू मी? साखरपुडा झाला असेल का? लावू का आर्याला फोन? विलासजी, माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे. मला लग्न करायचं आहे तिच्याशी. मी नाही जगू शकत तिच्याशी आणि तिच्यासाठी मी माझं सगळं काही सोडून द्यायला तयार. साजिरे, मला माहिती आहे बाळा, तू दुःखी आहेस, आनंदी नाहीस. गुणी आहे माझं लेकरू, हे घर आता सोडून जायचं ही कल्पनाच कर होत नाही ना ग. मी ती लय घाई केली लग्नाची, पण तुला सांगू का, तू आता हे घर सोडून कायमची निघून झाली, मला बी सहन होत नाही. अग, अजून तुझं या घरात असणं मी नीट अनुभवलं नाही ग. तुझं बालपण इतर पोरींसारखं नव्हतं. पोरी इतर बाप आपल्या पोरींची जसं वागतात तसं मी कधीच नाही वागलो. आता कुठं तुला ती मिळायला लागलो तर तवर तुझी सासरी जायची वेळ आली. समाधान फक्त एकाच गोष्टीच आहे कि तू योग्य घरात चाललीस पुरी. आतापर्यंत तुला लय दुःख भोगायला लागलं माझ्यामुळे. तुला चांगला जोडीदार मिळवून देऊन त्याची भरपाई करायची होती मला. तू सुखी आहेस हे सुख मला मिळवायचं होत. तुला जर चांगला पोरगा मिळाला नसता ना, तर मी एक बाप म्हणून आयुष्यात स्वतःला माफ करू शकलो नसतो. अच्छा, पोरीचा भूतकाळ मी करपवलाच आहे, पण तिचा भविष्यकाळ पण नासवला. त्याच दुःख मला कायम मनाला लागून राहिलं असत. आता डोळे मिटताना माझी पोरगी सुखात आहे हे बघून मी समाधानाने डोळे मिटेन. पोरी, माझी एक इच्छा आहे, पूर्ण करशील? पोरी, मला सगळं समजतंय ग. मी येडा नाही, आंधळा तर अजिबात नाही. बघ, ती लोक रोज येऊन तमाशा करत जातात, त्याचा तुझ्या मनावर काय परिणाम होत असेल हे कळतंय मला. पण त्या बापाला मान खाली घालायला लागल असं तू काय बी करणार नाहीस. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.